धावसंख्या अर्धा डझनने वाढलेली आणि धावसंख्या झाली 7. पुढील चेंडू सिद्धार्थ यांचा, हा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू ज्यावर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू, धावून एक धाव पूर्ण केलेली आहे, धावसंख्येत 1 ने वाढ होऊन धावसंख्या होते 8. जोरदार फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो सुबोध, सामना करतोय सिद्धार्थ याच्या गोलंदाजीचा. फटका तर जोरदार मारत आहे आणि बहुतेक हाही चेंडू सीमे पार होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा दुसरा उत्तुंग असा षटकार. देणगी अक्षय नरेश म्हात्रे यांतर्फे रोख 2100 रुपये. मंडळ त्यांचे फार फार आभारी आहे. सुंदर असा खणखणी चौकार सुबोध यांच्या बॅट मधून निघालाय. धावसंख्ये मोठी वाढून धावसंख्या होते ती 18. पहिलं षटक सुरू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आपल्याला जोरदार फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे सुबोध आणि लाभेश यांच्याकडून. लाभेश यांनी आतापर्यंत एक षटकार मारलेला आहे तर सुबोध यांनी एक षटकार आणि चौकार मारलेला आहे. पहिल्या षटकापासूनच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या झाली आहे ती 18. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सिद्धार्थ यांच्या षटकातील. बघूया हा निर्धाव होतोय का याच्यावर आपल्याला जोरदार फटका पाहायला मिळतोय. सुमार दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धार्थ यांची आणि ज्यांचा फायदा सुबोध उठवतोय. पुढील चेंडू आधी सफल झाले आणि यावेळेला मात्र बाद. यष्टीची धून, फलंदाज सुबोध बाद होतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला धाव. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो फलंदाज. स्लोअर पद्धतीचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलाय. धावून एक धाव पूर्ण केलेली आहे आणि बहुतेक घोषित स्वरूपाची एक धाव. ती घोषित क्षेत्रात गेलेला आहे त्यामुळे धावसंख्येत 1 ने वाढ होऊन धावसंख्या होते 19. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत यांना सुवर्ण संधी चालून आलेली आहे. बघूया त्याचा फायदा उठवतायत का ते. लाभेश सामना करतील अनिकेत यांच्या पुढील चेंडूचा. हा मात्र टॉस मिळाला होता पण फायदा काय उठवता आला नाही लाभेश यांना. एक धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल आणि दुसरी धावही पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. श्रेयस यांच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवलाय तर दोन्ही फलंदाजांनी. धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ झालेली आहे आणि धावसंख्या होते 21 माफी असावी. 2 ने वाढलेली धावसंख्या आणि धावसंख्या झाली ती 21.
लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता, पण सुबोध यांना त्याचा काही लाभेश यांना काही फायदा उठवता आला नाही. दरम्यान अनिकेत यांचा पुढील चेंडू सज्ज आहेत लाभेश आई त्याच पद्धतीचा चेंडू, आणि या वेळेला मात्र चेंडू सीमेपार जातोय. उत्तुंग असा षटकार. धावसंख्येत मोठी वाढ होऊन धावसंख्या होते ती 27. तीच चूक पुन्हा पुन्हा करतायत ते अनिकेत हे, आणि याबद्दल कोणीतरी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. टॉस पद्धतीचा चेंडू देत आहेत. आधीचे दोन चेंडू कसे बसे वाचले, पण हा तिसऱ्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो लाभेश यांनी, आणि चेंडू सीमे पार धाडलेला आहे, ज्याचा फायदा मिळतोय वादळ शहाबाज या संघाला. धावसंख्या मोठी होऊन झाली आहे ती आता 27. दरम्यान अनिकेत यांचा पुढील चेंडू यावेळा मात्र टप्पा सापडलाय, पण तरी सुद्धा चेंडू स्लोअर पद्धतीचा चांगला सामना करतोय लाभेश. पुन्हा एकदा चेंडू सीमेपार षटकार. दरम्यान आमचे पंच हा चेंडू स्वैर म्हणून घोषित करतायत, आणि धावसंख्येत एकने वाढ होते आहे, आणि धावसंख्या होते ती 35. 1+1 दोनने वाढून धावसंख्या होते ती 35. सुमार नाही एकच फक्त. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा टॉस पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने, मात्र इथे घोषित क्षेत्र असल्यामुळे फक्त एकच धाव मिळते आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ झाली आहे, आणि धावसंख्या आता मात्र होते ती 35. सुमार दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत यांची, फारच सुमार दर्जाची गोलंदाजी. लॉलीपॉप पद्धतीचे चेंडू टाकतायत ते, आणि लाभेश हा चांगला त्याचा फायदा उठवतायत. दरम्यान पुढील चेंडू बहुतेक शेवटचा चेंडू असेल षटकातील अनिकेत यांच्या, आई लॉलीपॉप चेंडू, आणि यावर पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार मिड विकेटच्या दिशेने. सगळे फलन क्षेत्ररक्षक जागेवरच उभे राहिले, आणि फक्त तो चेंडू सीमेपार कसा जातो हे पाहिले. उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे शुभम यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमे पार झालेला होता तो मगासा, त्यामुळे धावसंख्येत 6 ने वाढून धावसंख्येत 47. दरम्यान पुढील चेंडू आणि हा मारण्याचा प्रयत्न लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने येतोय, डीप मिड विकेटच्या दिशेने. शुभम बहुतेक हाता आडवेल. दरम्यान दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने वाढ होते आहे, आणि धावसंख्या होते ती 49. धावसंख्या वाढतच चालली आहे मोठ्या पद्धतीने. कुणाल यांचा पुढील चेंडू सरसावले पुढे, आणि या वेळेला पुन्हा एकदा छटकार.
शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. मगाशी आपण पाहिलं होतं मच्छिंद्र सुंदर असं यष्टी रक्षण करतायत आणि आधी त्यांनी यष्ट्या छित केलेलं होतं आणि आता यष्टील बाद केलेला आहेत फलंदाजाला. बघूया आता पुढील फलंदाज आलाय तो साहिल. दरम्यान चालू असलेला सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मरियाई लेबी विरुद्ध वादळ शहाबाज अ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाजवळ यायचे. मरियाई लेबी विरुद्ध वादळ शहाबाज अ. डीप मिड विकेटच्या दिशेने येणारा चेंडू शुभम अडवण्याचा प्रयत्न करतील आणि यशस्वी होतील. दरम्यान एक धाव घेण्यापासून काही ते रोखू शकले नाहीत. धावसंख्येत एकने वाढ होते आणि धावसंख्या होते ती 56. सुमार दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला पाहायला मिळते स्टार नौजवान या संघामार्फत. दरम्यान बहुतेक हा शेवटचा चेंडू असेल कुणाल यांच्या षटकातील आणि डावातील देखील. सुंदर असा फटका मारलेला आहे बघूया काय होतं झेल होतोय का तो आणि हाही झेल काय सापडत नाही. अजून एक चौकार. चौकीचा पडा संघासमोर ते 61 धावांचं बघूया कशा प्रकारे आव्हान पेलतंय ते स्टार नवजवान चौकीचा पाडा या संघ. दरम्यान पुन्हा एकदा मी पाचारण करतोय ते मरियाई लेबी आणि वादळ शहाबाज अ या संघाच्या संघनायकांना. त्यांनी नाणेफेकीसाठी ते समालोचक कक्षाजवळ यायचंय. मरियाई लेबी विरुद्ध वादळ शहाबाज अ दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. षटका मागे 20 धावांची सरासरी राखायची स्टार नवजवान चौकीचा पाडा या संघाला जर सामना जिंकायचा असेल आणि आपला दुसऱ्या फेरीतला प्रवेश निश्चित करायचा असेल तर. पण त्यांच्या समोर तेवढंच तगडं आव्हान असेल ते वादळ शहाबाज या संघांच्या गोलंदाजांचं. एकापेक्षा एक वरचढ असे गोलंदाज आहेत वादळ शहाबाज अ वादळ शहाबाज या संघाकडे आणि सलामीची जोडी स्टार नवजवान चौकीचा पडा संघाची मैदानात दाखल झालेली आहे. श्रेयस आणि जय यांच्या स्वरूपात सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. बहुतेक स्ट्राईकला असेल तो श्रेयस आणि नॉन स्ट्राईकला जय उर्फ मुन्ना. स्फोटक फलंदाज श्रेयस आपल्याला माहिती आहे जिल्ह्यातील नामवंत लीग मध्ये खेळणारा सुयश. गोलंदाजीची धुरा वाहेल तो ऋषी.
शहाबाज या संघामार्फत स्ट्राईकला सुयश आणि नॉन स्ट्राईकला जय, 61 धावांचं तगड आव्हान उभं केलंय ते वादळ शहाबाज या संघाने. स्टार नौजवान चौकीचा पाड्या संघातर्फे फार सुमार दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंतच्या सामन्यांतील. बघूया सुरुवात. पहिलेच थोडीशी शफल झालेली दिसतात सुयश हे. बघूया फटका तर मारण्याचा प्रयत्न होता पण त्यात यशस्वी होताना दिसत नाही. ऑलॉंग द कार्पेट खेळला चेंडू, एक धाव धावून पूर्ण केलेला आहे. नैसर्गिक अडथळ्यांचा फायदा मिळतोय आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत सुयश. स्वतःचं आणि संघाचं खातं उघडले 2 या धावेने सुयश यांनी. सुयश हे स्फोटक फलंदाज आहेत आपल्याला माहितच आहे आणि त्याचीच गरज आहे. उत्तुंग चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतात हे पाहायचं आहे. आणि 61 धावा जर करायच्या असतील 3 षटकात तर नक्कीच चौकार षटकारांची चौफेर खेळी गरजेची आहे. बघूया त्यात यशस्वी होत आहेत का सुयश हे. हा लॉलीपॉप पद्धत चेंडू मिळाला पण फायदा काय उठवता आलेला नाही आहे सुयश यांना. दरम्यान कवर्स मध्ये मारून एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. जय यांचा प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा पण सुयश यांनी त्यांना सपशेल नकार दिलाय, माघारी धाडलाय आणि नक्कीच योग्य तो निर्णय असेल सुयश यांचा. दरम्यान जय पहिल्यांदा सामना करतील ऋषी यांच्या गोलंदाजीचा. षटकातील 3रा चेंडू खेळतोय जय. टॉस चेंडू मिळालेला होता बघूया फायदा मिळतोय का काय होते का झेल होते. आणि हा उत्तुंग असा षटकार. आमचे पंच नो बॉल म्हणून घोषित करतात त्यामुळे सुवर्ण संधी चालू नाही ती जय याच्याकडे फ्री हिटची. बघूया फ्री हिटचा फायदा उठवतात का जय हे आपल्याला पाहायचंय. आधी या सामन्यात अशा प्रकारे फ्री हिटची संधी उपलब्ध झाली होती पण फायदा उठवता आला नाही. बघूया जय यावेळेला याचा फायदा उठवतात का हेच आपल्याला पाहायचंय. पुढील चेंडू ऋषी यांचा जय यांना. यावेळेला फटका तर मारलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतो एक धाव धावून पूर्ण आणि हा चौकार. सुंदर अशी फटकेबाजी. जय आणि सुयश या जोडीचं ज्याची गरज आहे स्टार नवजवान चौकीचा पाडा या संघाला. दरम्यान ऋषी षटकातील 5वा चेंडू सामना करतोय जय. फटका तर जोरदार मारताय डीप मिडीलच्या दिशेने चेंडू येताना दिसतोय आणि हा बाद सुबोध यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि जय सारखा स्फोटक फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय स्टार नवजवान. सिद्धार्थ धाव संख्या झाली ती 17. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जय हे पूर्ण करतच होते पण काहीसे अयशस्वी झाले. सुबोध यांनी डीप मिड विकेट वर त्यांचा सुंदर असा झेल घेतला आणि त्यांना माघारी धरलंय आणि आता बहुतेक त्यांची जागा घेण्यासाठी येतोय स्वतः कर्णधार सिद्धार्थ.
ऋषी यांनी आतापर्यंत 17 धावा मोजलेल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू असेल ज्याचा सामना करतील सिद्धार्थ। कशा प्रकारे चेंडू टाकतात हे आपल्याला पाहायचंय। 20 धावांची सरासरी राखायची होती ती स्टार नवजवान चौकीचा पडा या संघाला, त्यापैकी 17 धावा तर केलेल्या आहेत। बघूया हा शेवटचा चेंडू ऋषी यांचा। क्षेत्ररक्षणात थोडासा काहीसा बदल होताना दिसतोय। पुढील चेंडू ऋषी यांचा सिद्धार्थ यांना, फटका तर जोरदार मारलाय आणि सुंदर असा फटका ज्यावर षटकार। संघांच्या फलंदाजांकडून मग अशी पहिल्या षटकात 18 धावा झालेल्या होत्या, आता झाल्यात त्या 23। सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आहे। बघूया सामना चुरशीचा होतोय काय आपल्याला पाहायचंय। आव्हान पूर्णपणे पेलायचं ठरवलंय स्टार नवजवान चौकीचा पाडा या संघाच्या फलंदाजांनी। दुसरं षटक शहाबाज या संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येते हे आपल्याला पाहायचंय। आणि ही जो वारू उधळलाय धावांचा तो कोण रोखतंय हे आपल्याला पाहायचंय। त्यात यशस्वी होत आहेत का शहाबाज या संघाचे गोलंदाज हे आपल्याला पाहायचंय। आणि गोलंदाजीची धुरा वाहेल तो रवींद्र। बरेच बदल होताना दिसतायत आपल्याला क्षेत्ररक्षणात। आणि सुयश सामना करतील तो रवींद्र यांच्या षटकातील पहिल्या चेंडूचा। जोरदार फटकेबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ज्याची गरज आहे स्टार नवजवान चौकीचा पाडा संघाला। जर ते करण्यात यशस्वी ठरले तर नक्कीच हा सामना जिंकतील यात शंकाच नाही। सातत्याने मोठ्या फटक्यांची गरज आहे। जे पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळालेत काहीसे यशस्वी झाले, पण हेच कायम राखायला लागेल तिसऱ्या षटकात अखेरपर्यंत, कारण मोठा डोंगर त्यांना पार करायचा आहे। दरम्यान पहिला चेंडू सामना करतोय सुयश, चेंडू मारण्याचा प्रयत्न पण कम्प्लिटली बीट झाले, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही। चेंडू यश रक्षकाच्या हातात आणि तिथून पुन्हा गोलंदाजाकडे। पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल या डावातील, कारण पहिल्या षटकात असा कोणताही चेंडू आला नव्हता जो रवींद्र यांनी पहिलाच चेंडू टाकला आपल्या षटकातील। दरम्यान पुढील चेंडूचा सामना करतोय सुयश पुन्हा एकदा। थोडासा सफल झालाय मारण्याचा प्रयत्न पण यशस्वी होताना दिसत नाही आहे। बहुतेक लेग बाईज स्वरूपाची एक धाव मिळते आहे। धाव संख्येत एकने वाढ होऊन धाव संख्या होते 24। मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्यात काही यशस्वी होताना दिसत नाहीत सुयश। बघूया सिद्धार्थ आल्या ज्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता ते सिद्धार्थ रवींद्र याच्या पुढील चेंडूचा सामना करतायत। सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, स्लो पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला काही कळत नाही आहे। चेंडू सरळ यशरक्षकाच्या हातात आणि तिथून पुन्हा गोलंदाजाकडे, अजून एक निर्धाव चेंडू। सुंदर गोलंदाजी रवींद्र यांची, आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा उठवतायत आणि फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे। आणि आता मात्र चेंडू सीमेपर जाईल असं वाटतंय, पण सुबोध यांनी सुंदर असा अजून एक झेल घेतलेला आहे। सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुबोध यांचं। मगाशी संघाला सिद्धार्थ याच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो शुभम। तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे शुभम आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे। फलंदाज बाद झाले तरी काही हरकत नाही, पण मारून बाद झाले तर काही हरकत नाही, कारण तेवढ्या धावा पण त्यांना पूर्ण करायच्या आहेत। एक एक दोन दोन ने हे काही आव्हान पूर्ण करू शकणार नाही, पेलू शकणार नाही आहेत। आणि त्या मोबदल्यात गडी बाद होतोय तो स्टार नवजवान चौकीचा पडा या संघाचा। दरम्यान पुढील चेंडूचा सामना करतोय तो शुभम। आधी सफल झालेला ऑफ साइडला फटका तर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघूया यशस्वी होतोय का तो। एक धाव धावून पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल
आणि त्यातही बहुतेक शुभम सहज यशस्वी होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि तीन धावा धावून तीन धावा पूर्ण केल्या. 2-1 घोषित स्वरूपाची धाव अशा प्रकारे तीन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 3 वाढ होते आहे आणि धावसंख्या होते ती 27. अशाच काही फटक्यांची आणि धावांची गरज आहे आणि नशिबाची 7 असेल तर नक्कीच त्यात ते यशस्वी होतील यात शंकाच नाही. आता जशी अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळाली अशा पद्धतीने जर धावा मिळत राहिल्या तर नक्कीच ते जे आव्हान उभं झालेलं आहे उभं केलेलं आहे त्यांच्या समोर ते पार करू शकतील. येणारी चेंडू येणारी वेळच आपल्याला ते सांगेल. दरम्यान रवींद्र यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतील शुभम. ऑफ साईडला आधी सफल झालेत पुढे सरसावलेत. यावेळेला मात्र चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. धावून 1 धाव पूर्ण केले. सुयश यांचा 2 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतात का ते पाहायचं आणि या दरम्यान सुयश हे दुर्दैवीरित्या बाद. एकही चेंडू अजून टाकलेला नाही आहे त्यामुळे पंचांनी त्यांना पुन्हा एकदा पाचारण केलेलं आहे. लाभेश यांना गोलंदाजी करावीच लागेल. त्याला काही अनुमती दिलेली नाही आहे. लाभेशने आता शेवटी आपली बाजू बदलून घेतलेली आहे. बहुतेक राईट आर्म राऊंडने मारा करतील. त्याचा काय त्यांना फायदा होतोय का आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 32. फ्री हिट कायम आहे. मच्छिंद्र यांचा फायदा उठवतात की आपल्याला पाहायचं आहे.
पुन्हा एकदा सफल झालेले आहेत. या वेळेलाही चेंडू युजवेस्टांच्या बराच बाहेर, बाजू बदलून सुद्धा काही फायदा होताना दिसत नाही आहे. लाभेश यांना धावसंख्येत पुन्हा एकदा एक ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 33. बहुतेक फ्रीट अजूनही कायम असेल, कारण हाही स्वैर चेंडू होता. धावसंख्या झाली ती 33. पुढील चेंडू मच्छिंद्र यांना पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उजव्या यष्ट्यांच्या बराच बाहेर जातोय. स्वैर चेंडू घोषित करतात आमचे पंच. धावसंख्येत पुन्हा एकदा एक ने वाढ होऊन धावसंख्या झाली आहे ती 34. आतापर्यंत एकही चेंडू टाकून झालेला नाही आणि धावसंख्या झाली आहे ती 34. पंच आपापसात काहीशी चर्चा करताना दिसून येत आहेत आणि योग्य तो निर्णय काय तो घेतील बघूया. काय निर्णय असेल तो आपल्याला लवकरच कळेल. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 34. पंचांनी योग्य तो निर्णय त्वरित जाहीर करावा. 34 धावसंख्या झाली आहे ती 34. अजूनही फ्री हिट कायम आहे. बघूया मच्छिंद्र यांना फायदा ते प्रयत्न करत आहेत, पण चेंडू जर उजव्या अष्टांच्या बराच बाहेर असेल तर काही गरजही नाही त्यांना त्याला स्पर्श करण्याची, आणि तेच दिसते आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा त्यांनी बाजू बदलून घेतलेली आहे. बहुतेक आता राईट आर्म ओव्हरने मारा करतील. लाभेश ये सुमार दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल लाभेश यांची, ज्याचा फायदा स्टार नावाच्या चौकीचा पडा सांगायला मिळतोय. आता बघूया टप्पा मिळतोय का. या वेळेलाही उजव्या अष्टांच्या बराच बाहेर पुन्हा एकदा स्वैर पद्धती चेंडू अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्येत एक ने वाढ होऊन धावसंख्या होती ती 35. चांगला बोनस म्हणावा लागेल लाभेश यांच्याकडून मिळालेला, आणि अशा प्रकारची गोलंदाजी मी तरी आतापर्यंत पाहिलेली नाही. फार सुमार दर्जाची गोलंदाजी, काय कळत नाही आहे त्यांना. टप्पा सापडत नाही, लेंथ सापडत नाही आहे, पण फायदा तर स्टार नवजवान चौकीचा पडा या संघाला मिळतोय. अजूनही फ्री हिट कायम आहे. बघूया मच्छिंद्रे फायदा उठवू शकतात का. पुन्हा एकदा उजव्या अष्टांच्या बराच बाहेर गेले आहेत. या वेळेला मात्र त्यांनी चेंडू भिरकावून दिलेला आहे. धावून एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावीचा नक्कीच प्रयत्न असेल. बघूया त्यात यशस्वी होत आहेत का. आणि प्रयत्न करताना मच्छिंद्र हे धाव बाद झालेले आहेत. फ्री हिटचा चेंडू होता ज्यावर फक्त धावबाद पद्धतीने बहुतेक 14 हादरा बसतोय तो स्टार नवजवान चौकीचा पडा संघाला मच्छिंद्रच्या स्वरूपात, आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो कुणाल. धावसंख्या झाली ती 36. आणि आता लाभेश यांच्या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल तो शुभम. आतापर्यंत सर्व चेंडू मच्छिंद्र यांनीच खेळले होते, आता मात्र लाभ शुभम यांना संधी मिळालेली आहे. बघूया शुभम काय फायदा उठवतात का. मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज आपल्याला माहीत आहे, कारण अजून त्यांना मोठी धावसंख्या पार करायची आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया त्याचा फायदा उठवतात का काही. शुभम हे लाभेश टू शुभम. यावेळा पुन्हा एकदा उजव्या अष्टांच्या बराच बाहेर पंच स्वैर म्हणून घोषित करतायत. अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येने एक ने अजून वाढ झालेली नाही. धावसंख्या झाली ती 37. अजून 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 37. पुढील चेंडू लाभेश यांचा, आणि या वेळेला मात्र चेंडू योग्य पद्धतीने टाकलाय. निर्धाव असा चेंडू, आता मात्र टप्पा सापडेल असं वाटतंय आपल्याला लाभेश यांना. निर्धाव असा चेंडू, सुंदर असा चेंडू शुभम यांना काही कळलाच नाही, आणि पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल.
दरम्यान पुढील चेंडू लाभेश यांचा, शुभम यांना आधी शफल झालेले आहेत आणि हा मात्र सुंदर सुंदर चेंडू टाकलेला आहे, परफेक्ट पायचीत पकडलेला आहे, संधीच नाही दिली. शुभम हे बाद झालेल्यांची जागा घेण्यासाठी आले ते अनिकेत. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत, लाभेश यांच्या षटकातील सामना करेल तो अनिकेत, स्फोटक फलंदाज अनिकेत. जोरदार फटका मारलाय तुम्हाला आताच बोललेलो आणि हा लॉंगांच्या दिशेने येणारा चेंडू बघा सीमवर जातोय आणि सीमे पार षटकार. धावसंख्या झाली 43. पुढील चेंडू हा मात्र पुन्हा एकदा उजव्या अष्टांच्या बराच बाहेर आणि एक घोषित स्वरूपाची एक धाव, धावसंख्येत 1-1 ने वाढून धावसंख्या होती ती आता 45. दोन चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या झाली आतापर्यंत 45. सुंदरसा फटका तर मारलाय, बघूया काय होते ते. आणि हा बाद अनिकेत बाद झालेले आहेत आणि अजून एक हादरा बसतो तो स्टार नवजवान चौकीचा पाडा या संघाला. शेवटचा चेंडू सामना करतोय कुणाल, पुढे सरसावलाय आणि फटका तर मारलाय एक साइडच्या दिशेने आणि हाही बाद नाही, झेल सुटलाय. आणि अशा प्रकारे वादळशाबा संघ विजय झालेला आहे, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर पराभूत संघाचे हार्दिक आभार.